मतदारसंघात एखादं मोठं देवस्थान असेल तर त्या मतदारसंघाला वेगळंच राजकीय महत्त्व प्राप्त होतं. देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर ही पंढरपूरची ओळख. हाच मतदारसंघ आपल्याकडं कसा राखता येईल यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न असतात. पण या मतदारसंघातून कायमच काँग्रेस राष्ट्रवादीला साथ मिळाली आहे. भारत भालके यांच्या निधनानंतर इथं पोटनिवडणूक झाली आणि वेगळी राजकीय समीकरणं उदयास आली. या समीकरणात प्रथमच भाजपचं कमळ फुललं आणि समाधान अवताडे आमदार झाले. यंदा लोकसभा निवडणुकीत मात्र इथं काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना भक्कम आघाडी मिळाली, त्यामुळं महाविकास आघाडीच्याही आशा पल्लवी झाल्यात. या स्थितीत यंदा समाधान अवताडे यांच्यासमोर कोणाचं आव्हान असणार? शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार? की पवार पुन्हा भगीरथ भालके यांच्यावर डाव टाकणार? या घडामोडींचा आढावा घेऊयात लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधून. पंढरपूर मतदारसंघातून पहिले आमदार झाले ते काँग्रेसचे औदुंबर कोंडिबा पाटील. 1962, 1967, 1972 आणि 1978 असे सलग 4 टर्म त्यांनी विजय मिळवला. 1980 अर्स काँग्रेसच्या औदुंबर पाटील यांचा आय काँग्रेसच्या पांडुरंग बांडोदास डिंगरे यांनी पराभव केला. मात्र पुढच्याच निवडणुकीपासून मालक या नावानं प्रसिद्ध असलेल्या सुधाकर पंत परिचारक यांचा काळ सुरू झाला. खरं तर परिचारक यांनी 1978 जनता पक्षातून निवडणूक लढवली, पण 4000 मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र 1985 औदुंबर पाटील यांचे कट्टर समर्थक यशवंत पाटील यांचा पराभव करत परिचारक काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले. तिथून त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 1990-1995 ते काँग्रेसकडून निवडून आले. 1999 परिचारक हे काँग्रेस सोडून शरद पवार यांच्यासोबत गेले. 1999 आणि 2004 असे 2 टर्म ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. 2008 मतदारसंघ पुनर्रचनेनं पंढरपूरचं राजकारण बदललं. एक तालुका 4 मतदारसंघात विभागला गेला. पंढरपूर शहरासह तालुक्यातील 22 गावं आणि मंगळवेढा तालुका यांचा मिळून पंढरपूर मंगळवेढा हा नवा मतदारसंघ तयार झाला. तर तालुक्यातील काही गावं मोहोळ मतदारसंघाला जोडण्यात आली. काही गावं माडा आणि काही सांगोला मतदारसंघाला जोडली गेली. यात पुनर्रचनेत माळशिरस मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मोहिते यांनी पंढरपूरमधून लढण्याचा निर्णय घेतला. परिचारक यांनीही मोहिते यांच्यासाठी मतदारसंघ सोडला, पण स्वाभिमानी पक्षाच्या भारत भालके यांनी मोहितेंना धूळ चारली. 2014 भालके काँग्रेसमध्ये गेले, तर सुधाकर परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक स्वाभिमानीकडून मैदानात उतरले. समाधान अवताडे हे शिवसेनेकडून लढले. या तिरंगी लढतीत भालके यांनी परिचारक यांचा 9000 मतांनी पराभव केला, तर प्रशांत परिचारक हे भाजपच्या पाठिंब्यावर विधान परिषदेवर गेले. 2019 भारत भालके हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात उतरले. 83व्या वर्षी सुधाकर पंत परिचारक यांना भाजपनं तिकीट दिलं, तर समाधान अवताडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. तिहेरी लढतीमध्ये भारत भालके तिसऱ्यांदा आमदार झाले. भालके यांना 89,787 तर परिचारक यांना 76,426 मतं मिळाली. अपक्ष लढणाऱ्या अवताडे यांनी तब्बल 54,124 मतं घेतली, पण 2020 त्यांचं निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीनं भारत भालके यांचे पुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली, तर अवताडे भाजपमध्ये गेले. तिहेरी लढतीत मतविभाजनाचा फायदा भारत भालके यांना होत होता, पण परिचारक आणि अवताडे राजकीय वैर विसरून एकत्र आले. आठीतटीच्या लढतीत अवताडेंनी भालकेंचा सुमारे 4000 मतांनी पराभव केला. अवताडेंना 1,09,450 मतं तर भालक्यांना 1,05,717 मतं मिळाली आणि पंढरपूर मतदारसंघावर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र चित्र वेगळं बघायला मिळालं. या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना मोठं मताधिक्य मिळाले. प्रणिती शिंदे यांना तब्बल 1,24,711 मतं मिळाली, तर राम सातपुते यांना 79,288 मतं मिळाली. शिंदे यांना तब्बल 44,000 मताधिक्य मिळालं. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे जाणार हे स्पष्ट आहे, पण उमेदवार कोण असणार हा प्रश्नच आहे. समाधान अवताडे हे दुसऱ्या विजयासाठी तयारी करतायत, तर प्रशांत परिचारकही पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत. विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील
हे देखील विधानसभेची तयारी करतायत. अभिजित पाटील हे पंढरपूर आणि माढा या दोन मतदारसंघापैकी एकाची निवड करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत अभिजित पाटील हे आधी शरद पवार यांच्यासोबत होते, ते पवार यांच्यासोबत व्यासपीठावर दिसतही होते, पण विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली, त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. ही भेट होताच कारखान्यावरील कारवाई मागे घेण्यात आली. त्यानंतर पाटील यांनीही माढा आणि सोलापूरमधील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, पण दोन्ही उमेदवार पराभूत झाले. इकडे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जाईल असं बोललं जाते. भगीरथ भालके राष्ट्रवादीची साथ सोडून BRS मध्ये गेले होते, पण तेलंगणामध्ये BRSची सत्ता गेली आणि BRS लयास लागलं. तिथं भवितव्य नसल्यानं ते पुन्हा शरद पवारांना भेटले. लोकसभेला त्यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला. आता त्यांनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेतून ते आमदार आवतडे यांच्यावर जोरदार निशाणा साधतायत. त्यांनी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला नसला तरी पवारांकडून ते इच्छुक आहेत. तर रतनचंद शहा अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल शहा हेही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. प्रशांत परिचारक हेही शरद पवार यांना भेटलेले असून ते राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. आता एकाला तिकीट दिलं तर दुसरा अपक्ष रिंगणात उतरेल हा पंढरपूरचा इतिहास आहे. एकास एक लढत परिचारक किंवा भाजपला सोपी जाते, तर तिरंगी लढत भालके यांना सोपी जाते. पण यंदा इच्छुकांची संख्या बघता या मतदारसंघात चौरंगी लढत होऊ शकते. यात समाधान आवतडे, भगीरथ भालके, प्रशांत परिचार आणि अभिजित पाटील हे चार प्रमुख चेहरे आहेत. आता यात नेमकी कोणाकोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण बंडखोरी करून कोणाचा गेम करणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी इथून कोणकोण इच्छुक आहेत याबद्दलही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.